पट धरून संता पड़ला इंस्पेक्टर चुलबुल अशोक हंडे तुम्हाला जी कॉमेडीची कमिटमेंट केलेली आहे ती पूर्ण करण्याची आता वेळ आलेली आहे कारण घेऊन आलो तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा कार्यक्रम क्लिअर अँटी डँड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू पॉवर्ड बाय एअरटेल कॉमेडीचा कलगीतुरा. तर आता या दबंग कॉमेडी एपिसोडला सुरुवात करायची वेळ झालेली आहे पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं स्वप्नील जोशी महेश जी कोठारे आणि स्वागत करूयात आपल्या सगळ्या दबंग कलाकार जोड्यांचं. तर कॉमेडीचा कलगीतुरा इकडे रंगणारच आहे पण आजच्या भागामध्ये एक सरप्राईज आहे बरं का सगळ्यांच्यासाठी. कारण इकडे बघा जरा जोड्या साधारणतः सात दिसतात का तुम्हाला. मग एक जोडी कोण आहे बरं तेच तर आहे सरप्राईज. आणि हे सरप्राईज ओपन होणार आहे या भागाच्या शेवटी. तेव्हा काय असेल ते सरप्राईज आणि कोण असेल ती जोडी जरा विचार करून ठेवा आणि तुम्ही सगळे कलगीतुऱ्याचा विचार करून ठेवा. तेव्हा परीक्षकांना मी विनंती करतो की त्यांनी पहिली चिठ्ठी निवडून आता आम्हाला सांगावं की कोण पहिल्यांदा कायद्यानुसार इकडे आज परफॉर्म करणार. कुशल बद्रिके एंड रसिका आगाशे. वयाचा दाखला मिळत नाहीये म्हणून बरीच वर्ष लग्न खोळंबलंय एका तरुणाचं आणि म्हणून तो गेलाय सरकारी ऑफिसामध्ये. आता बघूयात त्याला वयाचा दाखला मिळतोय का ते का देत नाहीयेत आणि यावर्षी तरी त्याच्या लग्नाचा भार उडतोय का. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 7 तुरे मिळवलेल्या या जोडीचं कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे. आली आली लक्चरी उभी राहिली मंडवारी मंडवाला शोभ किती आली नी बेंजवाले आहो बेंजवाले तुम्ही बेंजवाले ओ बेंजवाले बेंजो जरा बेंजो बेंजो जोराने वाटवाले बेंजवाले बेंजो जोराने बेंजवाले बेंजो जोराने. तुम्हाला सांगल्यानं वाटलं असेल की मी असा नवऱ्याचा ड्रेस बिस घालून इथं कशासाठी आलोय मुंडवल्या बिंडवल्या बांधून. तर काय झालेलं आहे ना की माझा लव्ह मॅरेज ठरलेलं आहे. पोरी लगीन कधी करणार गो प्रेम तुझ्यावरी घे पापाचा इचार गो प्रेम तुझ्यावरी. तर झालं असं माझा लगीन ठरलेलं आहे पण पुरीच्या बापसाने एक अट घातली आहे की तुझ्या वयाचा दाखला घेऊन ये मगच तुझा लगीन लावून देतो. म्हणून मी इथं हापिसात आलोय वयाचा दाखला घ्यायला. मॅडम ओ मॅडम अजिबात काळजी करू नका देणारच नाही दाखला मी अजिबात नाही. फक्त ना मी बघते ना कसा बनतो जावई तुमचा. हा नेक्स्ट. वा मॅडम धाव ग मना पाव ग मॅडम धाव ग मना पाव ग माझ्या वयाचा दाखला तू धाव ग मी पडी तो तुझे पाव ग. हे काय नाही चरण म्हणणार होतो पण कसं आहे ना धावचं रायमिंग जुलत नाही ना. धाव पाव कसं वाटतं धाव पाव मॅडम धाव ग मना पाव ग मॅडम धाव ग मना पाव ग माझ्या वयाचा दाखला तू धाव ग तुझ्या तरी तो पाव ग मॅडम धाव ग मना पाव ग मॅडम धाव ग मना पाव ग. हे काय हवंय काय तुला हाच दिसतोय तो. मॅडम तुम्ही मला वलकलेलं दिसत नाही. नाही माझं नाव दिलीप आहे. मी तुमच्याकडे अप्लिकेशन घेऊन आलो होतो वयाच्या दाखल्यासाठी. हा घ्या तुमच्या वयाचा दाखला. तुमचं वय वर्ष 7.
मॅडम डोक्यावर पडलेला आहात काय तुम्ही? माझ्याकडे बघा मी केवढा धडधाकट आहे. तुमची जन्मतारीख किती? माझी जन्मतारीख 29 फेब्रुवारी 1982. 1982 पासून 29 फेब्रुवारी किती वर्ष आलं? 7 वर्ष. तुमचं वय किती मग? 7 वर्ष. एक गंमत सांगू काय, माझा जन्म झाला की नाही ते वर्ष होतं लीप, म्हणून माझ्या बापान माझं नाव ठेवलं दिलीप. सरकारला हे असले फालतू विनोद चालत नाही. ओ मॅडम असं काय करताय हो, नुकतीच मिनी तिशी ओलांडली आहे. मिशी नाही फुटली म्हणे तिशी ओलांडली आहे मी. ओ मिशीच काय घेऊन बसलात, माझी किशी बघा. केस म्हणायचंय मला. अरे बाळा तेच सांगते मी तुला, ओगो गो गो किती लहान असून अंगावरची लव सुद्धा गेली नाहीये तुझ्या. ही लवकर जावी ना म्हणून एक काम कर, 2 चमचे बेसन घ्या, त्यात 1/2 चमचा हळद घाला, थोडस दूध आणि हे मिश्रण एक जीव होईपर्यंत. मॅडम एक जीव इथं वाट बघतोय तुम्ही. हे बघ, लहान मुलांशी वाद घालायची मला सवय नाही. हा तेव्हा तू जा. बरोबर कोण आले, तुझ्या बाबा आलेत का? बाबा होण्याचा मी प्रयत्न करतोय, तुम्ही थोडी साथ द्या मॅडम. नाही थोडी साथ द्या म्हणजे मला सर्टिफिकेट देण्यासाठी साथ द्या हो. अरे तू लहान आहेस अजून, मोठा झाला नाहीये. काय बोलताय, मी भाई मोठा झालोय हो, मोटर सायकल वर आलोय मी. काय अल्पवयीन बालक असून तू वाहन चालवलंस? अल्पवयीन काय, मी अल्पावधीत आलोय. कशावरून? बाईक वरून. अरे तू अल्पवयीन बालक नाहीस हे कशावरून? मिनी डर्टी पिक्चर पाहिलाय आणि तो मन कल्लाय. उल्लाला 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 तू हमारी कशी. उल्लाला उल्लाला हे काय, आता उलालो असतो त्याने मुंजिक थांबवलं म्हणून. उल्लाला उल्लाला बेजवा हो गई. सरकारी विद्यापालन. दाखला हवाय ना मॅडम? दाखला दाखला पाहिजे हो, माझं लगीन ठरलंय. पोरी लगीन कधी करणार गो, प्रेम आहे तुझ्यावरी घे बापाचा इचार गो, प्रेम आहे तुझ्यावरी. पुन्हा लग्नाचं नाव काढलंस ना बघ. अरे बाळा बाल विवाहांना ना फक्त असं टीव्ही सिरियल मध्येच परमिशन मिळते. कळलं का तुला? तू ना शिशु मंदिरात जा. कुठं म्हणलं बाई? शिशु मंदिरात जा. नेमकं कुठं म्हणायचंय? अरे शिशु मंदिरात जा, तुला तिथे कसं वागायचंय माहितीये ना. कस? आधी 2 रुपये द्यायचे. शिशु मंदिरात चांगल्या मुलासारखं वागायचं. हा तिथे बाईंना त्रास द्यायचा नाही, आपली दुधाची बाटली बरोबर घेऊन जायची नाही, घेऊन जायची, तोंडात बोट घालायचं नाही, नाकात अजिबात नाही, कानातही नाही. चला बोटाच सोडा हो, माझ्या पोटाकडे बघा, पोट सुटत चाललंय. तिशी वालांना चालू लगीन वाहणार नाही हो, माझं मला दाखल द्या बाई. अरे लगीन लगीन काय, तू लहान आहेस अजून लहान. कशावर मी लहान आहे? तू आंघोळ करतोस ना, तुझ्या डोळ्यात साबण जातो की नाही? म्हणजे तू लहानच आहेस. तू दूध पितोस, तुला दूध आवडतं की नाही? लहान मुलांनाच दूध आवडतं. तुझे बाबा तुला काय म्हणून बोलवतात? बाळा इकडे ये. लहान मुलांनाच लोक बाळा म्हणून बोलवतात. तुला 2चा पाढा येतो की नाही? 3चा पाढा येतो की नाही? 29चा पाढा येतो की नाही? म्हण 28 लहान मुलांना 29चा पाढा येत नाही म्हणूनच तू लहान आहेस. बाई म्हण कल्लाय मी लहान पारगाय 7 वर्षाचा, पण म्हण दाखला दिला नाहीत ना वयाचा, आता मी तुमचा खून करणार आहे बाई. अरे 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 तू काय करतोस काय, तुला तुला शिक्षा होईल असं त्यांनी? ओ बाई मी अल्पवयीन आहे ना, म्हणा शिक्षा करणार तरी केवढी, मी बाल गुन्हेगार लगेच सोडून टाकणार म्हणा. अरे अरे असं कसं अल्पवयीन, माझ्याकडे तुझा खरा दाखला आहे बघ, 18 वर्षापेक्षा मोठा आहेस तू. काय बोलताय, बघू बघू. बघ बघ. थँक्यू बाई, हात पाहिजे होता म्हणा. अरे तो 7 वर्षाचा परत दे ना. असू द्या बाई, हनीमूनला जाताना हाफ तिकीट मध्ये जाईन आणि परत येताना हाफ तिकीट घेऊनच येईन. अरे बघा आता परीक्षकांकडून तुम्हाला काय दाखला मिळतोय.
स्वप्नील सर खूप फॅन्टॅस्टिक ऍक्ट होता, खूप सुंदर एनर्जी लावली तुम्ही दोघांनी, आणि तुमच्या दोघांचं टायमिंग प्रत्येक एपिसोड बरोबर जास्त बेटर होत चाललंय. तुम्ही जास्त इजनी वावरायला लागलात या मंचावर. मला खूप आवडला परफॉर्मन्स. गॉड ब्लेस यू. महेश सर, कुशल तू जो स्टेजचा जो वापर केला डान्समध्ये ना, तो फॅन्टॅस्टिक होता. त्या अख्ख्या ऍक्टला तू एक वेगळीच एनर्जी आणलीस, आणि ऑफकोर्स रसिकांनी तुला खूप सुंदर साथ दिली. कंग्रॅच्युलेशन, कीप इट अप. आता बघूया गुण किती मिळत आहे. महेश सर, 9.5. वा. स्वप्नील सर, 9.5. 19 गुण मिळालेले आहेत. आणि आता या 19 गुण मिळवणाऱ्या जोडीला बघूयात कोण करणार चॅलेंज. मग आता निर्णय परीक्षक घेणार. सर मला असं वाटतं की पहिल्यांदा मंगेशनी हात वर केला, तर शुड वी गो विथ हिम. आय अग्री विथ यू. ओके, चॅलेंजर जोडी असणार आहे मंगेश आणि विशाखा. आणि आता परीक्षकांना मला विचारायचं आहे, तुम्ही तुमचे किती तुरे पणाला लावणार आहात. एक तुरा पणाला लावणार आहे. क्या बात. तीन तुऱ्यांसाठी या दोनही जोड्यांमध्ये होणार आहे आता कलगी तुऱ्याचं युद्ध. पण या छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा क्लिअर अँटी डँड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बायपू कॉमेडीचा कलगी तुरा. मेलीच्या आधीच चोग आला. चकणीचं मेली. आणि जरा नीट तोंड सांभाळून बोला. माझा मुलगा निरपराध आहे. इकडे इकडे ही कोण आहे. मी तुमची बायको हो. तुम्ही माझी बायको कशावरून. माझं नाव पल्लवी गणपतराव घोटाळे. अच्छा, म्हणजे तू आमच्या गणपतराव घोटाळेची बायको. सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डँड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण काही मुलांचे पाय लवकरच पोलीस स्टेशनात सुद्धा दिसायला लागतात. आपल्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे म्हणून एक आई जाऊन पोहोचली आहे पोलीस स्टेशनमध्ये. आता बघूया तिच्या मुलानं काय गुन्हा केला आहे आणि तिला न्याय मिळतोय का. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तीन तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, मंगेश देसाई आणि विशाखा सुभेदा. मार दिया जाय के छोड़ दिया जाय, बोल तेरे साथ क्या सुलू किया जाय. मार दिया जाय या छोड़ दिया जाय, बोल तेरे साथ क्या सुलू किया जाय. मैं इंस्पेक्टर घर पड़े, मेरे को देख के बड़े बड़े लोग गिर पड़े. मी 365 दिवस 24 तास 12 महिने सतत काम करत असतो, घरी जातच नाही. म्हणजे काय घरी गेलो का नाही, माझी बायको लई वैतागती, मला लई ताण देते. म्हणती तुम्हारे साथ वाले सब इन्स्पेक्टर हो गए और तुम आप भी सब इन्स्पेक्टर हो. पण आता माझ्या हातामध्ये जबरदस्त केस आलेली आहे. तुम्हाला सांगतो, एका आमदाराला एका माती फिरून बूट फिरून आणलेला आहे. फेकून आणला, त्याला मी आत घेतला, त्याला असा सटकून काढला का नाही बूट मारी झाला, माझं प्रमोशन नक्कीच आहे आता. चकणीच्या मेली चौकीत आके मुलाला सोडवायला आली. चकणीच्या मेली चौकीत आके मुलाला सोडवायला आली. सोडा 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 त्याला. सोडा 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 लवकर सोडा. सोडा 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 त्याला. सोडा 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 लवकर सोडा. चकडा आहे मुलगा माझा, रंगा तो काळा आहे. चकडा आहे मुलगा माझा, रंगा तो काळा आहे. सभेमध्ये आमदार आला, त्याने बूट फेकून मारीला. तर त्या बूट मारायची माऊली काय तू. मीच त्याची आवली. बाई फारच आवली दिसते. छोड दो बेरे लाल को, छोड दो. लाल काय लाल काय, त्याला काळा निळा हिरवा पांढरा पिवळा चांगला सतरंगी केला मी. तुम्ही केला सतरंगी. मग
तुम्ही केला सतरा मी मग तुम्ही केला पैसे काढा पैसे काढा तिकडे पैसे काढा ओ तो नाही तो नाही तो नाही तो नाही खरं तर त्याला चांगला मारून मारून ना तुझी सतरंजीच करणार होतो सतरंजी काय हो घरी खूप चटे काय तुझी सतरंजी माझा मुलगा निरपराध आहे कुडमुडे साहेब कुडमुडे नाही कुडमुडे नाही माझं नाव घोरपडे घोरपडे हा घोरपडे सॉरी चकणी मेली साहेब साहेब मध्ये चोग आला चकणीच मेली नाही मेली बरोबर चोग आला चकणी मेलीच मेलीचा आधी चोग आला चकणीचा मेली आणि जरा नीट तोंड सांभाळून बोला माझा मुलगा निरपराध साहेब निरपराध काय करता हे काय करताय तुम्ही तोंड सांभाळून बोलते तुमच्या त्या पोराने आमदाराला बोट फेकून हाणलाय नाही नाही साहेब नाही नाही काय झालं माहितीये काय म्हणजे ना त्या आमदाराच्या समोर की एक टेबल होता आणि त्याच्यावर की एक झुरळ होत माझ्या लेखाने की नाही त्या झुरळला बरोबर पाहिलं आणि असा नियन धरला हे बघ असा आणि तो बरोबर त्या आमदाराला आता तर सोडणारच नाही मी त्याला असं करू नका साहेब भर चौकीत मी तुम्हाला पदर पसरून भीक मागते सोडा माझ्या लाला सोडा लाला तो तर दिसायला काळा आहे काळ्याची आईची विनंती साहेब विनंती सोडा सोडा माझ्या लेकराला सोडा माझ्या काळूला सोडा माझ्या बाळूला ओ बाई मी फक्त काळूला अटक केली आता बाळू कोण नाही साहेब काळूच माझा बाळू असा माझा काळू बाळू असला ना तरी काळू असला तरी माझा पोटचा गळू माझ्या काळूला माझ्या बाळूला माझ्या काळूला बाळूला हात गाडा मला आईला सोस नादुरावा आईला सोस नादुरावा ओ बाई बाई एक चमत्कार झाला बाई तुमचे डोळे सरळ झाले साहेब संकटात तुम्हा लोकांचे डोळे तिळले होता साहेब तसे आमचे डोळे सरळ होते माझ्या बाळूला माझ्या बाळूला माझ्या काळूला बाळूला हात गाडा मला मला अजिबात स्वार्थ येणार नाही त्याला बाई माझे हात बांधलेले तुम्हाला सांगितलं ना आयुष्य पट आईचाच तुमचे साहेब हात एवढे मोकळे आणि हात बांधले अहो म्हणजे कायद्याने बांधलेले बाई बरं मला एक गोष्ट सांगा तुमच्या पोराने आमदाराला बूट मारला कसा एक मिनिट प्रोसेस थांबा आता तर अजाबात सोडला नाही जोपर्यंत मला कारण कळलं नाही त्यांनी बूट का आणला आता कारण साहेब तुम्हाला एखादी मुलगी आवडली का तुम्ही डोळा मारता ना साहेब आता म्हणजे काय म्हणजे साहेब आता आम्ही सकाळे होत ना साहेब म्हणजे काय मारणार ना साहेब म्हणून मग काय सभेतलं भाषण झालं जाम आवडलं साहेब मग आमदाराला डोळा तर मारता येत नाही साहेब म्हणून मग त्याने बूट फेकून मारला म्हणजे कमाल खुश होऊन बूट फेकून मारला रोज रात्री मी उशिरा घरी जातो म्हणून माझी बायको मला लाटण्याने मारते झाऱ्याने मारते म्हणजे ती काय माझ्यावर खुश असते का अरे नाही नाही कसं माहितीये का साहेब प्रेम व्यक्त करण्याचं ना एक वेगळी पद्धत मी पण खरं असेल बरं का मी तुम्हाला सांगतो माझ्या बायकोने मला झाऱ्याने आणलं ना का ती सारखी यार झाऱ्या मारते मी म्हणजे खरंच माझ्या बायको माझ्यावर फोन प्रमोशनची शेवटची संधी होती असं कसं सोडेन मी त्याला साहेब माझं पोरगा लकी आहे बरं का कसं म्हणजे ना म्हणजे ज्याला हात लावू की नाही त्याचं सोनं करतो त्या आमदाराला त्यांनी बूट फेकून मारलं बरं का आणि त्या आमदाराला लगेच खासदाराचं तिकीट मिळालं या रात्री तो खासदार म्हणजे ज्या कंपनीचं त्यांनी बूट फेकून मारलं का नाही त्या कंपनीचे बूट असं सट्टा सट्टा फी विकले गेले एका रात्री ज्या न्यूज चॅनल वर ही न्यूज झाली का नाही ती चॅनल एका रात्रीत फेमस झालं लगेच काय म्हणतो बाई मी तुमच्या पोराला सोडतो पण तुम्ही त्याला मला बूट फेकून हाणायला सांगा मला एका रात्रीत इन्स्पेक्टर व्हायचंय माझ्या पोराला सोडणार तुम्ही साहेब सोडणार 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 आनंद पटात माझ्या मावना मावना मायाळू आईला बघून सगळ्यांनाच आपले मायाळू मित्र आठवले असतील त्यांच्याशी गप्पा माराव्याशा वाटल्या असतील मग आता बघूयात या मायाळू आईला
आणि या दयाळू इन्स्पेक्टरला काय कमेंट्स मिळतात महेशजी? मंगेश आणि विशाखा, थोडी तुम्हाला स्क्रिप्टची जर साथ मिळाली असती ना तर तुमचा हा ऍक्ट माइंड ब्लोइंग झाला असता. पण एनिवे इट वॉज व्हेरी गुड. बोथ ऑफ यू हॅव डन व्हेरी वेल. कीप इट अप. ऑल द बेस्ट. हो सप्लीज. मला असं वाटलं की ऍक्ट थोडा मोठा झाला. जर हाच ऍक्ट एक 1.5 मिनिट छोटा असता तर तो आणखीन वॉटर टाईट होऊ शकला असता आणि मग तो आम्हाला जास्त फनी वाटू शकला असता, असं माझं पर्सनल ऑब्झर्वेशन. पण ऑल इन ऑल ग्रेट एफर्ट. गॉड ब्लेस यू. थँक्यू. कमेंट्स तर चांगल्या मिळालेल्या आहेत. आता बघा तुम्ही ज्यांना चॅलेंज केलंय त्यांचं काय मत आहे. कुशल, परफॉर्मन्स सॉलिड झालं, मी स्वतः एन्जॉय केला. पण तुरे मला मिळावेत अशी माझी इच्छा आहे. तीन तुरे यांना मिळणार असं यांचं मत आहे. आता बघूयात किती गुण मिळतात आणि खरंच तुरे कोणाला मिळतात. स्वप्नील सर, अत्यंत रसिकतेने सांगतो की कुशलचं म्हणणं मला पटलेलं आहे. 9 गुण दिलेले आहेत पण अजून गुण बाकी आहेत महेश सरांचे. महेश सर, I don't know how you read my thoughts. Gungun, atra gun manje ture tumse. Kalgi turyachi hi gammat tar attashi suru jhali hai. Boss, mujh par ek ehsaan karna, jaldi se ek break le lena. Pahatra clear anti dandruff shampoo prastut phu bhai phu. Comedy cha kalgi tura. एका सरळ साध्या साधूवर तुम्ही असे आरोप करू शकत नाही. महाराज, आपण साधू नाही, संधी साधू आहात. नगरपालिके इथेही भ्रष्टाचार केलात आपण. पॅन्ट सैल व्हायला लागली हो. बघा ना केवढी सैल झाली. आता मला तुम्ही सांगा, सैल पॅन्ट मध्ये कधी पळालाय तुम्ही? सैल पॅन्टेत उडी मारली कधी? अशीच मी उडी मारली आणि मी फक्त पुढे गेलो पॅन्ट मागरायला. सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डँड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचा कलगी तुरा. इथे तुरे लावले जाणार अभी के अभी. अभी देखते कोण आहे. स्वप्नील सर कोण आहे? सुनील तावडे आणि नेहा शितोळे. विसरभोळी माणसं आपल्या आयुष्यामध्ये एक गोष्ट मात्र न विसरता करतात, दररोज नवीन काहीतरी विसरतात. तर असाच एक विसरभोळा नेता आता इथे येतोय त्याच्या बायको बरोबर. बघूयात न विसरता आपल्याला किती हसवतायत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सुनील तावडे आणि नेहा शितोळे. माझा नवरा नवरा देख ना दिवा. माझा नवरा नवरा देख ना दिवा. एक डोळा हेक ना किधर भी देख ना. गाव भर फिरतोय जवा तवा. माझा नवरा नवरा देख ना दिवा. माझा नवरा नवरा देख ना दिवा. पाहिलं का कुठे तुम्ही माझ्या नवऱ्याला? नाही नाही नाही, तुम्ही तरी कुठे पाहिलं का? महेशजी तुम्ही पाहिलं का कुठे आमच्या ह्यांना? अहो गावभर शोधून आले, एकदा घरात ना बाहेर पडले नाही की घरी यायचा रस्ता विसरतात. हो ऐका, असं कुठे गेला होतात आणि टोपी आडवी का घातली अशी? सारी दुनिया का बोझ हम उठाते. सारी दुनिया का बोझ हम उठाते. स्टेशन वरचे हमार अशीच टोपी घालतात. तुम्ही स्टेशन वर का गेला होतात भाई? अहो तुम्ही आम्हाला काही विचारू नका. तुम्ही आम्हाला विचारणार नको. मी तुमची बायको. अहो काहीतरी बोलू नका. माझी बायको कधीच स्वयं गेलेली.
माझी बायको केव्हाच स्वित्झरलंडला गेलेली आहे. पायलट मयजी, तुम्हाला हसायला येत आहे पण मी काय सहन करते माझं मला माहित. 50 कोटीचा घोटाळा केलेला माणूस आहे हा आणि आता सगळं विसरलाय. आहो आहो, स्वित्झरलंडला गेली आहे ना ती तुमची स्विस बँक. इथे तुमच्या समोर उभी आहे ती तुमची बायको. ही माझी बायको? आहो इकडे बघा, इकडे इकडे इकडे. ही कोण आहे? मी तुमची बायको. हो तुम्ही माझी बायको कशावरून? माझं नाव पल्लवी गणपतराव घोटाळे. अच्छा, म्हणजे तू आमच्या गणपतराव घोटाळेची बायको. अहो तुम्हीच नाही का गणपतराव घोटाळे? अरे मी गणपतराव घोटाळे कसा असे? परपुरुषाच्या अंगाला असं हा सर्व चालणार नाही. मी या वयात सुद्धा तुझ्यावर विनयभंगाचा आरोप करेन. करा करा करा, पण आधी हे बघा माझ्या समोर आरसा कशाला धरते. ड्रायव्हिंग लायसन्स होते तुमचं? अरे म्हणजे मीच गणपतराव घोटाळे. मग तू गणपतराव घोटाळ्यांची कोण? मिसेस मिसेस पल्लवी गणपतराव घोटाळे. कशावरून? तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स दाखवा. ए गाडी बाजूला, ए गाडी बाजूला, ए गाडी बाजूला, गाडी बाजूला. साहेब 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 साहेब, लावू दे ना, मिटवून टाका साहेब. फक्त मला सांगा ते 50 कोटी रुपये कुठे ठेवले? तो तिकडे. मिलॉर्ड, ह्या गणपतराव घोटाळ्यांच्या मिसेस आहेत, याला पुरावा काय? मिलॉर्ड, माझ्याकडे पुरावा आहे हा आमच्या लग्नाचा फोटो. फोटो काय कुणीही बनवू शकतो. फेसबुकवर पहा, ओबामांबरोबर माझा फोटो आहे. म्हणजे ओबामा माझी बायको असू शकतात का? मिलॉर्ड, मला आरोपीला काही प्रश्न विचारण्याची परवानगी द्यावी प्लीज. परमिशन ग्रँटेड. मला सांगा, तुम्हाला तुमचा हनीमून आठवतो का? हो आठवतो. म्हणजे माझ्या कमरेत. मिलॉर्ड मिलॉर्ड मिलॉर्ड, तुमचा नाही, माझ्या नवऱ्याला विचारते मी. आरोपीला तुम्हाला तुमचा हनीमून आठवतो का? हो आठवतो आठवतो. आठवतो आपण दोघं हनीमूनला गेलो होतो. कोणाबरोबर? अहो एकमेकांबरोबर. आम्ही हनीमूनला गेलो होतो केरळला. हो होडीतून. हो खूप होडी होडी भरली होती. काही झालं ना तरी हे काही विसरत नाहीत बघा. तर त्या होडीत न जाताना एक भला मोठा नारळ धपकन यांच्या डोक्यात पडला. आठवलं आता आठवलं आता आठवलं मला आठवलं. येस किया विया कुछ नाही, नारळ पडा 12 टाका. टाका टाका 50 कोटी माझ्या पदरात टाका. काय बाई आहे काय भिकारी नाही का कोण आहे? 50 कोटी भीक मागते? आगे जाओ आगे जाओ, चलो आगे जाओ आगे जाओ, चलो आगे जाओ. अहो मी भिकारी नाही हो, मी तुमची बायको आहे. तुम्ही माझा नवरा असं काय करताय? काय झालं? अहो आताच नाही का मी तुम्हाला आठवण करून दिली. काय काय झालं? हनीमून केरळ, डोक्यात पडला नारळ. आता आठवलं आठवलं आठवलं, हीच माझी बायको, हीच माझी. नमस्कार का? नमस्कार. ऐका 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 ऐका, आता मला सांगा, तुम्हाला तुम्हाला ती ग्रामकुल क्रीडा स्पर्धा आठवते का? हो आठवते आठवते आठवते. त्याच्यात केलेला घोटाळा आठवतो? हो आठवतो 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 आठवतो. अहो चांदीचे विटी दांडू. ए शिवे देऊ नको. विटी विटी दांडू असं म्हणाले मी. दांडू म्हणालेस का? मला वाटलं दांडू म्हणाले. चांदीचे विटी दांडू आणतो असं सांगून आमच्या ह्यांनी लोखंडाच्या दांडूला चांदीचा मुलामा देऊन सरकारला ते विकले. त्याच्यातनं 50 कोटी रुपये मिळवले. आहात कुठे? 50 कोटी एवढे कुठनं आणलं? असं काय करताय? सरकारला, खेळाडूंना, जनतेला सगळ्यांना चुना नाही का लावला तुम्ही? ओ बाई, एका सरळ साध्या साधूवर तुम्ही असे आरोप करू शकत नाही. महाराज आपण साधू नाही, संधी साधू आहात. नगरपालिके तिथेही भ्रष्टाचार केलात आपण. पालिके मी गेली 25 वर्ष हिमालयात तपश्चर्या करून आलेलो आहे एका पायावर उभा राहून. कलमडी कलमडाल खाली असं म्हणाले. अच्छा अच्छा. हो तुम्हीच माझा नवरा. हनीमून केरळ, डोक्यात पडला नारळ. आठवलं
आता आठवलं ही माझी बघ. नमस्कार 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 नमस्कार. आता मला सांगा ना प्लीज, काय काय 50 कोटी रुपये कुठे ठेवले तुम्ही? सगळे मी विशाखा सुभेदारला दिले. का? हो ती म्हणाली मी तुमची बायको आहे म्हणून. आणि तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवला? हो ती मला म्हणाली केरळ हनीमून दोघात मला नारळ मला सगळं आठवलं. मी देऊन टाकले तिला पैसे. विशाखा मला वाटलं नव्हतं का तू अशी निघशील. मैत्रीण म्हणून मी तुला माझ्या हनीमूनचं सिक्रेट सांगितलं आणि तू त्याचा असा वापर करून घेतलास विशाखा. आता तुझा खून पाडते मी. खून खून हॅलो 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 पोलीस हॅलो पोलीस खून खून हॅलो इथे कोणातरी खून होतोय. हॅलो 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 ट्रिंग ट्रिंग बोला. तुमचा टीव्हीचा आवाज जरा कमी करा. हॅलो अरे शिर्या अरे माझ्या डॉक्टर डॉक्टर काय करतो. हॅलो 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 मुळे आहेत का मुळे? नाही हो रात्रीचे 2 वाजले झोपले ते उठव का त्यांना? नको उठल्यानंतर त्यांना उकडा आणि कापून खा मुळे शरीराला बरे असतात. या विसरभोळ्यांना बघून सगळ्यांनाच आपले विसरभोळे मित्र आठवले असतील. मग बघूयात आता न विसरता परीक्षक काय कमेंट्स देत आहेत. स्वप्नील सर. सुनील आणि नेहा फर्स्ट ऑफ ऑल फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. खूप छान परफॉर्मन्स झाला. मला अजूनही वाटतं की इंडिव्हिज्युअली तुम्ही ब्रिलियंट आहात पण जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा अजूनही ना तुमचा सूर एक लागत नाही आहे. हे जर तुम्ही अजून तादात्म्य साधू शकलात एकमेकांच्या पिच ऑफ परफॉर्मन्सला एकरूप करण्याचं तर फार मजा येईल बघायला. गॉड ब्लेस. महेश सर. सुनील तू फुल बॅटिंग केलेस फुल बॅटिंग आणि तुझ्या बॅटिंगसाठी मला काहीतरी द्यायचं आहे सुनील. ब्लास्ट. ब्लास्टमुळे तुम्ही 2 तुरे पक्के केलेले आहेत. आता बघूयात बाकी किती मिळत आहेत. सुनील आणि नेहा तुमचा जो ऍक्ट होता त्या ऍक्टमध्ये सुनीलला टोटल स्कोप होता आणि सुनीलने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. म्हणजे आय वुड नॉट डिनाय यू एनी लेस क्रेडिट. म्हणजे तू सुद्धा त्याला उत्कृष्ट सपोर्ट केलास आणि ह्याकरता मला तुम्हा दोघांनाही काहीतरी द्यायचं आहे. प्लीज कम हिअर. वा ब्लास्ट चॉकलेट खूप छान कमेंट्स. आणि आता बघूयात गुण किती मिळत आहेत. महेश सर. साडे 9. स्वप्नील सर. पाजी हमारे ख्याल है कितने मिलते जुलते. साडे 9. बघूयात आता 19 गुण आणि यांनी 2 तुरे ऑलरेडी पक्के केलेले आहेत याला कोण चॅलेंज करत आहे. 3 जोड्या आता परीक्षक घेणार निर्णय. ऋषिकेश आणि नम्रता या तुमचा चुरा घेऊन मैदानात. आता परीक्षकांना विचारूयात की ते किती तुरे पणाला लावणार आहेत. 1 तुरा. या 2 जोड्यांमध्ये युद्ध रंगणार आहे 3 तुऱ्यांच्यासाठी पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. हा पण ब्रेक नंतर एक सरप्राईज आहे. एक जोडी जी मी म्हटलो ती तुम्हाला बघायला मिळणार आहे पण ब्रेक नंतर. तेव्हा आयुष्यामध्ये क्लिअर राहा आणि पाहत राहा क्लिअर अँटी डँड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. मी असा निमूट रस्ता क्रॉस करत होतो इकडने गाडी अशी आली वेगात. मी रस्त्याच्या मध्ये ब्रेक दाबला. मी कंप्लीटली पांढरा फटक पडलो होतो. त्याला वाटलं झेब्रा क्रॉसिंग म्हणून अंगावरनं गेला हराम. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डँड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. पाहुणे येती घरा तोच दिवाळी दसरा ही तर आपली संस्कृती आहे पण कधी कधी अनोळखी पाहुणे येतात. अशा वेळी काय करायचं हेच कळत नाही. असाच एक अनोळखी पाहुणा घुसलाय मंत्र्याच्या घरी.
आता बघूयात त्याचं काय म्हणणं आहे आणि तो कोण पाहुणा आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत चार तुरे मिळवलेल्या या जोडीचं, नम्रता आवटे आणि ऋषिकेश जोशी. आया है राजा, राजा के संग संग आया है राजा, लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो रे झूम लो, शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा गले यारो, अरे सच सच कहता हूँ डट डट रे, अरे आया है राजा लोगो रे लोगो अरे राजा के संग संग झूम लो रे झूम लो, आया है. चांगदेवराव पाटील आया है राजा. उघडा दरवाजा. झाल्या तिन्ही सांजा करून शिरगर साजा, वाट पाहते मी ग येणार साजड माझा. अग बाई की आले वाटत. अय्या बहु रुपया होय, थांब तांदूळ आणते. तांदूळ मग तुरडाळ हवी आहे का तुला? फार महाग झाली. अरे वा, काय मागायचं याचं भान आहे की तुला? मग द्या डबा भर. वॉचमन याला आत कोणी सोडलं? अहो त्यानं नाही सोडलं ना आत मला. अच्छा, म्हणजे आमच्या उंच गेट वरून तू काही बांबूडी मारून आला? दरवाजातच गप्पा मारूया का? यावे यावे. हा बोल. मी वाघ. आडनाव आधी नाव सांग बाबा. हो बाई, आधी जेमचं हसं झालंय त्याच्यात तुम्ही जबड्यावर का हसता माझ्या? अरे सगळ्यांना असंच वाटत की आपण वाघ आहोत म्हणून. आमच्या यांनाही असाच गैरसमज आहे. तुम्हाला पटत नाही का? थांबा दाखवतो एक मिनिट. नाही मी करत. इकडे पहा आधी, वाघाची छाती दाखवतोय तुम्हाला मी. तू खरा खुरा वाघ आहेस? नाही, रोज आमच्याकडे ते लांडगे कोल्हे कुत्रे येत असतात ना, वाघ कधी आला नव्हता. मला सांग, तू हा शर्ट का घातलायस वरून? माणसाला छाती दाखवायची छाती नाही हो माझी. शेपटी ती कुठे घातलीस? ती मी कमरेला गुंडाळून ठेवलेली आहे. का? त्याची काही कारण आहेत बाई. ठळक ठळक सा. तुम्ही सांगा, सैल पॅन्ट मध्ये कधी पळालाय तुम्ही? नाही. सैल पॅन्टेत उडी मारली आहे कधी? छे छे. अशीच मी उडी मारली आणि मी फक्त पुढे गेलो, पॅन्ट मागे राहिली. असा प्रॉब्लेम परत येऊ नये म्हणून मी माझा बेल्ट म्हणून ही शेफ्टी वापरतो, शेफ्टी साठी. बरोबर कळलं. ते आता दुसरं कारण सांग. दुसरं कारण ते फार महत्वाचं आणि भयंकर कारण आहे. काय बरं भाई? हल्ली आम्हाला बघता क्षणी शिकार होतोय आमची. त्या शेफ्टीवर न ओळखतात लोक मला. स्वतःची ओळख लपवणं तुम्हाला जमतं, आम्ही काय करायचं? म्हणून मग मला लक्षात आलं की आपण आपली ओळख लपवण्यासाठी आपण आधी आपली शेफ्टी लपवूया. अहो बाई, एवढं जोरात मारलं मला तुम्ही. झालं काय? झालं अहो, मी असा निमूट रस्ता क्रॉस करत होतो, इकडनं एक गाडी अशी आली वेगात. मी रस्त्याच्या मध्ये इतका करकचून ब्रेक दाबला, मी कम्प्लिटली पांढरा फटक पडलो होतो. त्याला वाटलं झेब्रा क्रॉसिंग आहे म्हणून अंगावरनं गेला हराम. बाई जरा मी मोकळा होऊ का? तू इकडे मोकळा व्हायला आलायस? बाहेर आहे ना सुलभ शौचालय. हो बाई, त्या सुलभ शौचालयावरच तुमच्या चांगदेवरावांचं नाव वाचलं म्हणून मी इथं आलेलो आहे. आणि मला तसं मोकळं व्हायचं नाही आहे. मग कसं व्हायचंय? काय झालंय, माझी शेफ्टी अशी मी गुंडाळून गुंडाळून ना फार मला अस्वस्थ व्हायला लागलेलं आहे. बर. म्हणून म्हटलं जरा शेफ्टीला हवा देता आली असती, म्हणजे मग मला हवा तसं बसता आलं असतं आईस पैस. बर, कर बघू साईल शेफ्टी. मला पण बघायचीच शेफ. अरे काय झालं, दुखलं का? गुदगुली झाली मला. बरं बोल. मी पन्हा मागायला आलोय. अरे तू वाघ आहेस ना, मग वाघ ना तसा. हिवाळ्यात कुठं आलोय पन्ह? अहो बाई, पन्हा नाही हो. मग पन्हा 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 सांगतो, हिला लक्षात येत नाही आहे. आश्रय आश्रय द्या मला. आश्रय म्हणजे काय? 10% चा फ्लॅट हवाय मला. प्राण्यांना असला कुठला कोटा वगैरे असेल असं नाही वाटत मला. अहो तो कोटाच नाही आहे, मला माहिती आहे, म्हणून तुमच्या यांना सांगायला आलोय की कोटा ना कोटा तरी माझ्यासाठी कोटा काढा. बर. हे बघ, तू काही अपंग नाहीयेस, तुझ्याकडे जातीचं प्रमाणपत्र नाहीये. वाघाची जात आहे माझी. ए जा, तिचा काही उपयोग नाही. वा वा, तू काही स्वातंत्र्य सैनिक नाहीयेस. स्वातंत्र्य सैनिक त्याचं काय असतंय? स्वातंत्र्य सैनिकांसाठी एक वेगळा कोटा असतो ना. हो नाही, मग तर तुम्हाला मला द्यायलाच पाहिजे बरं का. माझे आजोबा खूप मोठे स्वातंत्र्य सैनिक होते. हो हा, त्यांनी साऊथ मध्ये खूप मोठी अशी संघटना उभी केलेली होती. हो का? बर, कुठली? लिट्टे.
लिट्टे हे कुठे ऐकलं नव्हतं मी. हिट्टे संघटना आहे ती, लिबरेशन टायगर ऑफ तमिळ एलम. तमिळ वाघ. आमच्या आजोबांनी त्या संघटनेचं एक प्रार्थना गीत रचलेलं होतं. काय मस्त होतं बाई. कुठलं कुठलं? जगड जगड जगडम चेसिस्तम रगड रगड रगडम दिन्युस्तम दिगडो दिगडो गरलम मे मेरा पिडगुलम. जगड जगड जगडम चेसिस्तम रगड रगड रगडम दिन्युस्तम दिगडो दिगडो गरलम मे मेरा पिडगुलम. Hey, maral maral maralan rani ra maral maral maralan ninge sta babal tirula garalam ma pilke tamruta ma u pele ni pele uppena ma u le kattul vandena ma u le jeetu pikki tilli poe ram pam 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 jagada jagada jagadam pesistam ragada ragada ragadam dinnista digudu digudu garalam me mera pedugula. Wow, wow. काय प्रार्थना गीत होतं तुमचं. तर म्हणजे स्वातंत्र्य सैनिक आजोबा होते ना, तू नव्हतास? गेलं गाणं माया. हे बघ, जर तू ऍक्टर असतास ना तर मी मिळवून दिली असती तुला एखादी रूम. बाई, पूर्वी मी प्रायोगिक व्याघ्र नाट्य स्पर्धेमध्ये बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड घेतलेला. काय सांगतोस? नटसम्राट नावाचं नाटक केलेलं होतं मी. हो, आणि माझं स्वगत ऐकून काय परीक्षकांची गत झाली बाई. काय काय होतं बरं स्वगत? आला आला आलं माझ्या लक्षात परीक्षकांची काय गत झाली असेल ते. मोहन वाघांच्या हस्ते बक्षीस घेतलेलं मी. हो, आयाळ असलेला एकमेव वाघ होता तो. आया खरं? सर्कशीतल्या नाटकांमध्ये काशीनाथ घाणेकर म्हणून ओळखायचे मला. अहो, एंट्रीला टाळा घ्यायचो मी. हो, म्हणून म्हणतो टाळू नका, मला मला एक घर हवंय, मला एक घर हवंय. अरे अरे वाघा, मी तुला नाही देऊ शकत घर. बाई प्लीज, माझी पंचायत झाली हो, तुमच्या यांना सांगा ना प्लीज, काहीतरी करा म्हणा. काय त्यांना काय सांगायचं, मला विचार ना. अरे एकही जागा शिल्लक नाहीये. नॅशनल पार्कामध्ये एवढ्या सगळ्या स्कीम्स काढल्या तुम्ही, एवढ्या झोपड्या उभारल्या, एवढे टॉवर उभे केले. मी इथला भूमिपुत्र आहे, मला कुणी कुत्र विचारत नाही. मला एक 1 BHK देतात ते तुम्हाला. अरे पण तुला घर दिलं तर आमची माणसं कुठे राहणार? नॅशनल पार्क तुम्ही जर घेतलेलं असेल तर मग आम्हाला गुहाघर द्या. गुहाघर? हो, गुहा हे कोणाचं घर असतं? वाघाचं. हा, नावात असते आमचं आहे. तुम्ही आमचं नॅशनल पार्क घेतलं मग आम्हाला पण काहीतरी पाहिजे. तू काय धमकी देतोस का रे मला? आता मात्र माझी सटकली रे. जिसमें है दम वो है वाघोबा सिंगम. चांगल्याला सांगा मला चांगलं घर द्यायला, नाहीतर तुमची खैर नाही. सिंगम. आणि जर मला तुम्ही घर दिलं नाही तर मात्र मी तुमच्या याच घरात राहणार, जेवणार, खाणार, झोपणार. सिंगम. आणि मग मात्र मी तुमचं करणार चिंगम. सिंगम. बघा तुमची ही डरकाळी कशी वाटली परीक्षकांना. स्वप्नीलचा ऋषिकेश आणि नम्रता, जो विषय तुझा होता तो अत्यंत इंटरेस्टिंग होता, पण तो एंटरटेनिंग तितकासा नाही होऊ शकला असं माझं प्रांजल मत आहे. माझ्यासाठी हा प्लॅटफॉर्म ह्युमरचा प्लॅटफॉर्म आहे आणि ही बॉटम लाईन आहे मी इथे बसून जज करताना. तर ह्युमर थोडासा कमी पडला असं मला वाटतं, पण अ ग्रेट एफर्ट. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. महेश, थोडी एंटरटेनमेंट व्हॅल्यू डेफिनेटली कमी होती. इनहेरंट त्याच्यात तो जो आपल्याला एक विनोद हवा असतो, ह्या मंचावरती जो आम्ही विनोद अपेक्षित करतो तो विनोद थोडासा कमी पडला. पण तुमचा एफर्ट एक्सलंट होता, नो डाऊट, कारण तुम्ही दोघांनीही त्याच्यामधून काय ना काहीतरी काढायचा प्रयत्न मनापासून केला. सो कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. कीप इट अप, ऑल द बेस्ट. क्या बात है, बघूयात किती गुण मिळत आहेत. महेश सर 9 गुण मिळालेले आहेत. स्वप्नील सर 8.5 गुण, याचा अर्थ 3 पुरे तुमचे. या आणि आता तुम्हाला जे कमिट केलं होतं ते सरप्राईज फोडायची वेळ आलेली आहे. तिकडे जी एक जागा रिकामी आहे ना ती आता भरणार आहे. तुमच्यासाठी 2 मित्र येणार आहेत बरं का भेटायला तुम्हाला, जे तुमचे अजिबात मित्र नसतील. जे इथून पुढे फुबाई फू मध्ये तुम्हाला टक्कर देण्यासाठी येणार आहेत फुबाई फूची फू पुरुष फू जोडी विजय पटवर्धन आणि सतीश तारे.
वाचवायचा वायदा हाच वायदा घेऊन येणार आहोत उद्याच्या भागामध्ये. बघायला विसरू नका क्लिअर अँटी डँड्रफच्या पुढच्या धूमधूम कॉमेडीचा कलगीतुरा. फास्ट फॉरवर्ड. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजत नाही बारा. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजत नाही बारा. स्लो मोशन विंग. मला जाऊ अरे गिर गया गिर गया गिर गया ये. इसकी बेटी कहती थी मेरा पिताजी बहुत गिरा हुआ है.